You're watching Ahmednagar City Channel. नाही अजून सेशन कोर्टाची जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर मी काही पाहिली नाही, तर त्याबाबतची जी काही निकालाची प्रत आहे ती हातामध्ये आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्यावर मत व्यक्त करणं उचित होईल असं मला वाटतं. नाही आता असं आहे की न्यायालयांनी काय टिप्पणी करायची हा न्यायालयांचा अधिकार आहे, परंतु पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करत असताना त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच दाखल करत असतात. सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणांवर थेट आता आरोप विरोधक करत आहे, सरकारची भूमिका आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यासाठी परत कोर्टामध्ये वर्ष राहणार हे अपेक्षित आहे का? नाही, काय काय आरोप काय करतात? मिसयूज ऑफ पॉवर पोलिसांनी केलेली आहे, वेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, राजद्रोहासारखे असे मी सांगितलं ना की त्याबाबतचा न्यायालयीन निर्णय जो आहे तो निर्णय हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर मी माझं मत मांडले. असं म्हणणं पडलं की जर नाना पतीपत्नी यांनी आधीच म्हटलं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जात नाही, आम्ही इथंच थांबतोय असं असताना मग राजद्रोह बनत नाही, म्हणजे तिथं जाऊन त्यांनी ऍक्ट केलाच नाही. आता तिथली स्थानिक परिस्थिती काय होती, नक्की तिथं काय घडलं याच्या संदर्भामध्ये तिथले स्थानिक जे अधिकारी आहेत ज्यांनी तो त्या परिस्थितीत तो निर्णय घेतला हे त्यांनाच माहिती असू शकतं, हे बाकी आम्हाला काही माहिती असायचं काही कारण नाही. नाही, त्यावेळेला चर्चा अशीच झाली होती की ज्यावेळेला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोललो होतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी पण बोललो होतो, खरं तर याच्या संदर्भातलं एक धोरण केंद्र सरकारनेच आणायला पाहिजे संपूर्ण देशासाठी, परंतु जी काही घटना घडल्या त्याच्यामध्ये मी सगळ्यांनाच म्हणजे मग मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन, आभार मानेन त्यांचे की त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, म्हणूनच अतिशय शांततेनं हा प्रश्न मार्गी लागला. सर, आज आपली अजून बैठक झाली होती की जे राजकीय सामाजिक गुन्हे आहेत याबाबत प्रस्ताव वगैरे कॅबिनेट मध्ये आला होता, त्याबाबत काही साधारण विचार झाला? नाही, याबाबत विचार झाला आणि पुन्हा आम्ही मंत्रिमंडळामध्ये त्याचा प्रस्ताव घेऊन येतो आहे आणि मंत्रिमंडळात लवकरच तो प्रस्ताव मंजूर होईल. सर, इंडिव्हिज्युअलना कळली की जिस तरीके राणा आरोप किए गए उन पर जो कानून लगाया गया है उस पर आप कोर्ट ने सरकार पर कार लगाई है, तो उस पर क्या कहना है आपका? अरे, मैं जो कोर्ट का जो जजमेंट है उसकी कॉपी अभी तक हमारे पास आई नहीं है, जैसे कॉपी मिलेगी हम उसके बारे में स्टडी करेंगे और बाद में इसके बारे में अपना कॉमेंट देंगे. सर, लाउडस्पीकर के संबंध में काफ़ी मीटिंगें हुई, डीजीपी के साथ भी मीटिंग हुई, कुछ धर्म के प्रमुखों के साथ भी मीटिंग हुई, क्या स्थिति बनी हुई, आगे का एक्शन क्या हो गया, क्या किसी तरीके की गाइडलाइंस निकाली जाएगी? आज के तारीख में तो सभी ने एकदम शांतिपूर्ण भूमिका रखी है और सब ने सहकार किया है, सहयोग दिया है, मैं सभी का आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने ये जो सहयोग दिया है उसके लिए स्टेटमेंट लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए काफ़ी फायदा हुआ. राज ठाकरे के खिलाफ दो नॉन वेलेबल वारंट भी आ चुका है लेकिन अभी तक कार्रवाई नहीं की गई है, क्या कार्रवाई जो है वो राज्य पुलिस के द्वारा? नहीं, अभी ऐसा है कि कोर्ट का अगर वारंट है तो इसके बारे में मुंबई के पुलिस कमिश्नर जरूर कार्रवाई करेंगे. सर, नितिन राऊत यांचं नाव नातेवाईक सांगून नाही, या प्रकरणाचीच चौकशी केली जाईल, मला या संदर्भात माहिती नाही, परंतु मी त्याची माहिती करून घेईन आणि त्याच्याबाबत चौकशी करून काही चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली जाईल. सर, सामाजिक सरोकार राखण्यासाठी काही मुस्लिम समुदायाच्या मंडळींनी गृह मंत्रालयाला असा काही प्रस्ताव दिला आहे की
होंगे जरी कार्य करतो आमचा अजान सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि त्यांच्या धर्मांच्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी कम्युनिटी रेडिओचा एक प्रस्ताव त्या बैठकी दरम्यान काय आला का? नाही असा काही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, परंतु याच्या संदर्भामध्ये मी ऐकलेलं आहे। गोपीचंद पडळकर जे आहेत ते सातत्याने पवार साहेब होते टीका करतात, त्यांचं म्हणणं की बहुजन समाजाला कुठतरी नुकसान होताना दिसते या पूर्ण महाविकासाला। खरं तर पवार साहेबांच्या सारख्या उत्तुंग नेतृत्वावर अशा व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु काही लोकांना सवय असते की मोठ्या नेत्यांच्यावर बोलल्याच्या शिवाय त्यांना आपलं खुजेपण हे मोठं करता येत नाही। सर, भीमा कोरेगाव प्रकरणी काल पवार साहेबांनी आयोगात म्हटलं समोर म्हटलंय की तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे दंगल घडली आहे, तत्कालीन सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, राजकीय शक्तीचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला असं त्या ठिकाणी बोलले, काय म्हणजे याच्यावर काय पाहिजे काय आपल्याला? आपल्या चौकशीमध्ये असं काही आढळून आलंच काही? नाही नाही, असं आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी केली ती NIA करते आहे आणि या संदर्भामध्ये जी आयोगाच्या समोरची जी साक्ष आहे त्याच्या संदर्भामध्ये माननीय पवार साहेबांचं जे मत होतं ते पवार साहेबांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन लोकांना विशेषतः संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली, यामुळे प्रश्न अनेक जण उपस्थित होत आहेत, त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री यांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली होती, यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। राज्य सरकार भली हा तपास सेंट्रल एजन्सीकडे जरी असला तरी तटस्थ होण्यानंतर या गोष्टीची परत पुन्हा चौकशी करण्याचा विचार गृहमंत्रालय करते का? संभाजी भिडेनं डायरेक्ट क्लीन चिट कशा स्वरूपात मिळाली याचं? नाही नाही, क्लीन चीट मिळाली असं काही म्हणायचं काही कारण नाही, परंतु त्याच्यामध्ये ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या FIR त्यांचं नाव होतं, परंतु चौकशीच्या दरम्यान ज्या वेळेला आरोपपत्र दाखल झालं चार्जशीट दाखल झालं त्यावेळेला त्यांचं नाव पोलिसांनी वगळलेलं आहे, कदाचित त्यांच्याकडे पुरेसा पुरावा नसेल त्याच्यामध्ये, परंतु एक एजन्सी तपास करत असताना दुसऱ्या एजन्सीने त्याच्यामध्ये तपास करणं कितपत योग्य होईल मला माहिती नाही, तरीसुद्धा याच्या बाबतीत आम्ही तपासून घेऊ आणि मग त्याचा विचार करू। याचं उत्तर मी दोनदा दिलेलं आहे की याबाबतचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त करतील।